19 वर्षानंतर पार पडलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या उत्साहाला आज गालबोट लागलं. आजरा तालुक्यातील सुळे इथल्या एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सुदैवानं एका शाळकरी मुलाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं. मात्र एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळं सुळे गावावर शोककळा पसरली होती. अरुण बचाराम कटाळे, उदय बचाराम कटाळे या दोघा सख्ख्या भावांचा आणि अरुण यांच्या 13 वर्षीय मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर सुदैवानं ऋग्वेद नावाच्या 12 वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. अरुण आणि उदय यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले, पण 13 वर्षाच्या जयप्रकाशचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. आजरा तालुक्यातील सुळे गावातील कटाळे कुटुंबीय सकाळी 9 सुमारास हिरण्यकेशी नदीकडे गेले होते. घरातील अंथरूण पांघरून धुऊन झाल्यावर ऋग्वेद आणि जयप्रकाश ही दोन मुलं पोहण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्यानं दोघेही बुडू लागले. हे पाहून अरुण कटाळे आणि उदय कटाळे हे दोघेजण त्यांना वाचवण्यासाठी पुढे धावले. मात्र मुलांना त्यांनी घट्ट मिठी मारल्यामुळं पोहता येत असूनही सगळेच गटांगळ्या खात पाण्यातून वाहत जाऊ लागले. आजूबाजूच्या ग्राम स्थानी कसं बसं 12 वर्षाच्या ऋग्वेदला वाचवलं, मात्र इतर तिघेही पाण्यात बुडाले. त्यापैकी अरुण आणि उदय कटाळ यांचे मृतदेह ग्रामस्थांच्या हाती लागले, पण 13 वर्षाच्या जयप्रकाशचा कुठेही शोध लागला नाही. अरुण कटाळे गावात शेती करायचे तर उदय कटाळे मुंबईमध्ये नोकरी करतात. पोटच्या दोन मुलांचा आणि नातवाचा मृत्यू पाहून कटाळे आजी आजोबांनी फोडलेला टाहो काळीच हेलावणारा होता. दरम्यान 13 वर्षाच्या जयप्रकाशचा शोध सुरू असून या घटनेनं सुळे गावावर शोककळा पसरली आहे.